नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेला आपण आपल्या राज्यशास्त्राच्या तिसऱ्या प्रकरणातील भारताची सुरक्षा व्यवस्था या प्रकरणातील तीन मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे. एक, राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय. दुसरं, राष्ट्रीय सुरक्षा जतन करण्याचे मार्ग. आणि तिसरं, भारताची सुरक्षा व्यवस्था, सुरक्षा यंत्रणा, तिचं स्वरूप. तर आज आपण या चार मुद्द्यांच्या अनुषंगाने माहिती पाहणार आहोत. पहिला, निमलष्करी दले. दुसरा, भारताच्या सुरक्षिततेपुढील आव्हाने. तिसरा, मानवी सुरक्षा. आणि चौथा, मानवी सुरक्षेला असणारी आव्हाने. तर पहा मुलांनो, पहिला मुद्दा आपण पाहतोय, निमलष्करी दलं. मागच्या तासिकेला आपण आपल्या भारताच्या सुरक्षा व्यवस्थेतील यंत्रणेतील प्रमुख दलांची माहिती पाहिली. मग भूदल असेल, नौदल असेल, वायुदल असेल. या तीन दलांच्या व्यतिरिक्त, या तीन दलांना सहाय्य करणारी, मदत करणारी अशी आणखी काही दले बले असतात, त्यांना निमलष्करी दलं असं म्हणायचं. या तीन प्रमुख दलांना, भूदल, नौदल आणि वायुदल, यांना मदत करण्यासाठी, सहाय्य करण्यासाठी म्हणून ज्या दलांची निर्मिती केलेली असते त्यांना निमलष्करी दले म्हणतात. पण निमलष्करी, अर्धे लष्करी असं का यांना म्हटलं जातं? कारण ती पूर्णपणे लष्करी नसतात. म्हणजे ज्या प्रकारचं शिक्षण, प्रशिक्षण लढणाऱ्या भूदलातल्या, नौदलातल्या, वायुदलातल्या सैनिकांना दिलेलं असतं, अगदी तेवढ्या उच्च कोटीचं शिक्षण, प्रशिक्षण यांचं नसतं. त्यांना मदत करण्याच्या भूमिकेमध्ये हे असतात. आणि हे नागरी दलांसारखे पण नसतात. जसं पोलीस यंत्रणा असते, नागरी क्षेत्रातली कायदा, शांतता, सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस यंत्रणेकडे असतं ना. म्हणजे पोलीस यंत्रणेप्रमाणे पण नाही, आणि अगदी भूदल, नौदल, वायुदलातल्या सैनिकांप्रमाणे पण नाही आहे. अशी जी दलं असतात, अशा ज्या दलांची स्थिती असते त्यांना निमलष्करी दलं म्हणतात. ना पूर्णपणे लष्करी, ना पूर्णपणे नागरी, म्हणजे पोलीस यंत्रणेप्रमाणे किंवा सैनिकांप्रमाणे. अशी जी दलं असतात त्यांना निमलष्करी दलं म्हणतात. म्हणजे ना पूर्णत निमलष्करी दलं म्हणजे काय, ना पूर्णत लष्करी, ना पूर्णत नागरी, अशा दलांना निम्मी लष्करी, अर्धी लष्करी, निमलष्करी दले असं म्हटलं जातं. मग कोणकोणती निमलष्करी दले आमच्या भारतामध्ये आहेत? आपल्या पुस्तकामध्ये साधारणपणे पाच निमलष्करी दलांचा उल्लेख आलेला आहे. नंबर एक, जे नाव तुम्ही नेहमीच ऐकता, मग प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून असेल, वाचता, BSF म्हणजे बॉर्डर सेक्युरिटी फोर्स, मराठीत त्याला म्हणायचं बॉर्डर म्हणजे सीमा, सेक्युरिटी सुरक्षा, फोर्स म्हणजे दल, सीमा सुरक्षा बल किंवा सीमा सुरक्षा दल हे एक निमलष्करी दल आहे, ज्यालाच BSF असं संबोधलं जातं. दुसरा आहे तटरक्षक दल, कोस्ट गार्ड. तटरक्षक दल, कोस्ट गार्ड. तिसरे, राखीव, केंद्रीय राखीव पोलीस दल, CRPF. केंद्रीय राखीव पोलीस दल किंवा बल, CRPF. सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स, सेंट्रल केंद्रीय रिझर्व राखीव पोलीस फोर्स, CRPF. आणि जलद कृती दल, रॅपिड ॲक्शन फोर्स, जलद कृती दल
रॅपिड ॲक्शन फोर्स, रॅपिड म्हणजे जलद, ॲक्शन म्हणजे कृती, फोर्स दल बल, आणि होमगार्ड्स गृहरक्षक दल. ज्याला होमगार्ड्स असं संबोधलं जातं. ठीक आहे, अशा पाच निमलष्करी दलांचा आपल्या पुस्तकामध्ये उल्लेख आलेला आहे. पहा, निमलष्करी दलावरती संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. निमलष्करी दले आपल्याला किमान चार लिहावी लागतात. या पाचीपैकी कोणतीही चार निमलष्करी दलं आपल्याला लिहिता येतील. सीमा सुरक्षा दल, तटरक्षक दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, जलद कृती दल आणि गृहरक्षक दल. ठीक आहे, या निमलष्करी दलांचं कार्य काय असतं? साधारणपणे सगळ्याचं एकंदरीत कार्य, प्रत्येकाचं कार्य वेगवेगळं पण आहे, प्रत्येकाची जबाबदारी वेगवेगळी आहे, प्रत्येकाचं कर्तव्य वेगवेगळं आहे. ती व्यवस्था आहे, आपापल्या क्षेत्रामध्ये ही दलबलं काम करीत असतात आणि देशाच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावताना आपल्याला ते वेळोवेळी दिसत असतात. पण एकंदरीत या सगळ्याच निमलष्करी दलांचं काम काय आहे? पहा, याच्यावरती सुद्धा आपल्याला दोन गुणांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. निमलष्करी दलांचं कार्य, टिपा लिहा. तर शांततेच्या काळामध्ये निमलष्करी दलाचं काम, शांततेच्या काळामध्ये देशाच्या सीमांचं रक्षण करणं. परकीय आक्रमणाच्या वेळेसच नाही, शांततेच्या काळातही. परकीय आक्रमण कोणतंही राष्ट्र असो कधी कधी होतात, पण शांतता जास्त काळ राहते ना युद्धाच्या पूर्वी. म्हणून शांततेच्या काळात देशांच्या सीमांचं रक्षण करणे, युद्ध होऊ नये यासाठी. दुसरा, अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा आपत्ती आणि संकट देशावरती येत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये त्या संकटावर मात करण्यासाठी देशातल्या लोकांना सर्वतोपरी मदत करणं, प्रमुख भूमिका बजावणं अशा संकटसमयी, आणि जे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे ते परत सुरळीत करणं, विस्कळीत झालेलं जनजीवन परत सुरळीत करणं, जी अव्यवस्था निर्माण झालेली आहे परत त्या ठिकाणी व्यवस्था प्रस्थापित करणं, ही कामं. आपत्ती मग ती नैसर्गिक असो की मानवनिर्मित असो, आपत्तीच्या काळात देशातल्या लोकांना मदत करणं आणि जनजीवन सुरळीत करणं. त्यानंतर काही महत्त्वपूर्ण ठिकाणं असतात, जसं रेल्वे स्थानकं आहेत किंवा हवाई अड्डे आहेत, विमानतळ ज्याला आपण म्हणतो, किंवा पाणी साठे आहेत, तेलाचे साठे आहेत, अशी काही महत्त्वपूर्ण अशी ठिकाणं ज्या ठिकाणांचं रक्षण करणं अत्यंत महत्त्वाचं आणि तेवढंच अवघड काम असतं. या सगळ्या ठिकाणांचं रक्षण करण्याची जबाबदारी ही निमलष्करी दलं, मग BSF असेल, केंद्रीय राखीव पोलीस दल असेल, जलद कृती दल असेल किंवा तटरक्षक दल असेल, ज्या दलाबलाची मदत त्या ठिकाणी मागवण्यात आली ते दल बल त्या ठिकाणी विना विलंब पोहोचत असतं. ठीक आहे, म्हणजे पाणी साठे असतील, तेलाचे साठे असतील, खनिज तेलाचे साठे, तेलाचे साठे याचा अर्थ, किंवा रेल्वे स्थानकं असतील, कारण इथं हजारो लाखो लोकांची आवक जावक असते ना, अशा ठिकाणी सुरक्षितता फार जटिल होऊन जाते आणि त्यामुळं पाणी साठे, तेलाचे साठे, रेल्वे स्थानके, हवाई अड्डे या ठिकाणचं संरक्षण करण्याचं काम आणि त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याचं काम, सुरक्षेच्या संदर्भात ज्या काही अडचणी निर्माण झाल्या त्या दूर करण्याचं काम कोण करतात? निमलष्करी दलं करीत असतात. तर निमलष्करी दलातल्या पहिल्या दलाचं काम, ज्याचा उल्लेख आपण या ठिकाणी केलेला होता, सीमा सुरक्षा दल, त्याचं काय काम आहे?
सीमा सुरक्षा दल कशासाठी पहा प्रत्येकावर दोन गुणांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो निमलष्करी दल त्याचं कार्य दोन गुणांसाठी विचारलं जातं सीमा सुरक्षा दल याचं पण कार्य विचारलं जाऊ शकतं दोन गुणांसाठी सीमा सुरक्षा दलाचं काम नावाप्रमाणेच आहे भौगोलिक सीमांचं संरक्षण करणं शांततेच्या काळात भौगोलिक सीमांचं संरक्षण म्हणून तर आतंकवादी हमल्यांमध्ये दहशतवादी हमल्यांमध्ये आपण पाहतो किंवा उग्रवादी हमल्यांमध्ये बीएसएफच्या जवानांची हत्या केली जाते बरोबर आहे अनेकांना प्राण गमवावे लागतात शांततेच्या काळात आपल्या भौगोलिक सीमांचं संरक्षण करण्यासाठी करत असताना अनेकांना हौतात्म्य प्राप्त होतं ठीक आहे भौगोलिक सीमांचं संरक्षण करणं दुसरं आहे जे सीमावर्ती भागात आहेत सीमावर्ती भागातल्या लोकांना जे आंतरराष्ट्रीय सीमेच्या जवळ राहणाऱ्या लोकांना जसं काश्मीरमध्ये राहणारे लोक आहेत ठीक आहे किंवा आसाममध्ये राहणारे लोक आहेत पश्चिम बंगालमध्ये राहणारे लोक आहेत तामिळनाडूमध्ये राहणारे लोक आहेत हे आंतरराष्ट्रीय सीमा भागात राहणारे लोक आहेत ना या भागामध्ये सीमा भागामध्ये आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या भागात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या जीवाच्या सुरक्षिततेची हमी देणं त्यांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणं त्यांना आश्वस्त करणं त्यांना निडर करणं बेडर करणं त्यांचं संरक्षण करण्याची हमी देणं हे काम सीमा सुरक्षा दल करतं आंतरराष्ट्रीय सीमा भागात असणाऱ्या दुसरं कार्य सीमा सुरक्षा दलाचं आंतरराष्ट्रीय सीमा भागातील लोकांच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणं त्यासोबतच आंतरराष्ट्रीय सीमेवरती गस्त घालणं पहारा देणं कारण संरक्षण करायचं आहे म्हटल्यानंतर पहारा द्यावा लागतो गस्त घालावी लागते डोळ्यात तेल घालून राखण करावी लागते पहारा देणं गस्त घालणं सीमा भागामध्ये आणि हे गस्त घालत असताना पहारा देत असताना तस्करी पण केली जाते चोरटा व्यापार पण केला जातो एका देशातून दुसऱ्या देशामध्ये बऱ्याच अशा पदार्थांचा जसं अफीम आहे गांजा आहे चरस आहे हे नशिले पदार्थ आहे ड्रग्ज ज्याला तुम्ही म्हणता हे देणं किंवा घेणं याचा व्यापार करणं हे बेकायदेशीर आहे पण याचा चोरटा व्यापार केला जातो मग अशा वेळी अशा तस्करीवरती चोरट्या व्यापारावरती नजर ठेवावी लागते आणि देशाचं अशा चोरट्या व्यापारापासून रक्षणही करावं लागतं तो व्यापार बंद करण्याचा सुद्धा प्रयत्न करावा लागतो म्हणजे तस्करी व चोरटा व्यापार यांपासून देशाचं संरक्षण करणं ही सीमा सुरक्षा दलाची काम आहेत दोन गुणांसाठी प्रश्न आला तर आपल्याला किमान चार मुद्द्यांमध्ये त्याचं उत्तर लिहिता यावं सीमा सुरक्षा दलाचं कार्य भौगोलिक सीमांचं संरक्षण करणं आंतरराष्ट्रीय सीमा भागातल्या लोकांच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणं गस्त घालणं सीमा भागामध्ये आंतरराष्ट्रीय सीमांचं संरक्षण करण्यासाठी पहारा देणं आणि आंतरराष्ट्रीय सीमा भागातून जो चोरटा व्यापार होतो जी तस्करी होते जो बेकायदेशीर व्यापार होतो त्यापासून देशाचं संरक्षण करणं ही कामं सीमा सुरक्षा दलाची आहेत त्यानंतरचा दुसरा निमलष्करी दलाचा भाग म्हणजे तटरक्षक दल देशाला खूप मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे दक्षिण पूर्व आणि पश्चिम भागामध्ये या एवढ्या मोठ्या सागर किनाऱ्यांचं रक्षण करणं सुद्धा तेवढंच अवघड असं काम आहे आणि ते काम शांततेच्या काळामध्ये कोण पार पाडत असतं शांततेच्या काळामध्ये तटरक्षक दल ते काम पार पाडतं तटरक्षक दल मग पहिलं काम सागरी किनाऱ्यांचे आंतरराष्ट्रीय सागरी सीमांचं रक्षण करणे
या भागात गस्त घालणे, किनारी भागात गस्त घालणे, तेच जसं जमीन मार्गाने खुशकीच्या मार्गाने एका देशातून दुसऱ्या देशामध्ये बेकायदेशीर रित्या तस्करी केली जाते, चोरटा व्यापार केला जातो विविध वस्तूंचा, ज्यांचा व्यापार करण्यावर बंदी आहे, तसं पाण्याच्या मार्गाने, जलमार्गाने सुद्धा, समुद्र मार्गाने सुद्धा चोरटा व्यापार आणि तस्करी होऊ शकते, त्यामुळं तिच्यावरती रोक लावणं. तस्करी आणि चोरटा व्यापार कोणत्या मार्गाने? जलमार्गाने. थांबवणं त्याच्यापासून देशाचं रक्षण करणं आणि आपल्या हद्दीतील म्हणजे समुद्रामध्ये प्रत्येक देशाची हद्द ठरलेली असते. जसं जमिनीची हद्द ठरलेली असते, सीमा बॉर्डर ठरलेली असते, तसं समुद्राची सुद्धा सीमा ठरलेली असते. देशादेशांनी ती एकत्र येऊन ठरवलेली असते. मग समुद्राचा जिथपर्यंतचा भाग आपल्या देशाच्या हद्दीत आहे, आपल्या देशाचा आहे, त्याच भागामध्ये आपल्या देशातल्या कोळी बांधवांनी, मच्छीमारांनी, व्यावसायिकांनी मच्छीमारी करावी हे ठरलेलं असतं. मग आपल्याच हद्दीमध्ये मच्छीमारी जे करतात त्यांना संरक्षण देणं, आपल्या देशाच्या हद्दीतील, आपल्या हद्दीतील म्हणजे देशाच्या हद्दीतील मच्छीमारी व्यवसायाला संरक्षण देणं, सुरक्षित वातावरणामध्ये त्यांनी मच्छीमारी करावी यासाठी प्रयत्न करणं, ही कामं तटरक्षक दलाची आहेत. चार कामं: सागरी किनाऱ्यांचं रक्षण करणं, गस्त घालणं, तस्करी आणि चोरटा व्यापार थांबवणं सागरी मार्गाने, जलमार्गाने होणारा, आणि आपल्या हद्दीतील मच्छीमारी व्यवसायाला संरक्षण देणं, बिनधास्तपणे त्यांना त्या ठिकाणी मच्छीमारी करता यावी या दृष्टिकोनातून. कारण आपण अनेकदा बघतो, जर दुसऱ्या देशाच्या हद्दीमध्ये आपले मच्छीमार गेले तर त्यांना कदाचित जेलसुद्धा भोगावी लागते, त्या देशाच्या कैदेतसुद्धा राहावं लागतं. ठीक आहे, तसं घडू नये त्यासाठी सुरक्षा प्रदान करण्याचं काम, हद्दी सांगण्याचं काम तटरक्षक दलं करीत असतात. त्यानंतरचा तिसरा आहे केंद्रीय राखीव पोलीस दल. आता केंद्रीय राखीव पोलीस दलाचं काम एका विधानात तसंही प्रत्येक घटक राज्यामध्ये कायदा शांतता सुव्यवस्था राखण्याचं काम हे पोलीस यंत्रणेचं आहे. पण कधी कधी परिस्थिती अशी निर्माण होते एखाद्या राज्यामध्ये की त्या राज्यातल्या प्रशासनाला, तिथल्या पोलीस यंत्रणेला ती परिस्थिती आटोक्यात आणता येत नाही, ती हाताच्या बाहेर जाण्याची शक्यता असते. मग कसाही प्रसंग असो, जातीय दंगली असोत किंवा आणखी कोणताही प्रसंग असो, मग अशा वेळी त्या ठिकाणची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी तिथल्या प्रशासनाला, पोलीस यंत्रणेला मदत करण्यासाठी म्हणून केंद्रीय राखीव पोलीस दल त्या ठिकाणी कार्यरत असतात. म्हणजे विविध घटक राज्यातल्या स्थानिक प्रशासन यंत्रणेला मदत करण्यासाठी, कशात? कायदा शांतता आणि सुव्यवस्था राखण्यात मदत करण्याचं काम ही केंद्रीय राखीव पोलीस दल करताना दिसतात. त्यानंतर जलद कृती दल, रॅपिड ॲक्शन फोर्स, नावाप्रमाणेच अत्यंत जलद गतीनं कृती या दलाला बलाला करावी लागते. कारण प्रसंगच तसा असतो, एखाद्या ठिकाणी दंगेधोपे झाले, जाळपोळ झालेली आहे, बॉम्बस्फोट झालेला आहे, अशा प्रसंगी हळू हालचाली करून जमतच नाही, आणि त्यामुळं या प्रसंगामुळं जी काही त्या ठिकाणी जनजीवनात जो काही विस्कळीतपणा आलेला आहे तो विस्कळीतपणा दूर करणं, अशा संकटामधून त्या ठिकाणच्या लोकांना वाचवणं या दृष्टिकोनातून जलद कृती दल त्या ठिकाणी कार्यरत असताना आपल्याला दिसतात. म्हणजे ज्या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होते, बॉम्बस्फोट, दंगली, जाळपोळ, लुटालूट, अशा ठिकाणी जलद कृती दलाला, रॅपिड ॲक्शन फोर्सला त्या ठिकाणचं स्थानिक सरकार, त्या ठिकाणचं घटक राज्य सरकार बोलावतं आणि त्यानंतर त्या ठिकाणचं जनजीवन सुरळीत करण्याचं, पूर्ववत करण्याचं काम, जी अव्यवस्था निर्माण झालेली आहे त्यातून
व्यवस्था निर्माण करण्याचे काम हे जलद कृती दल करताना दिसतात. त्यापुढे गृहरक्षक दल, ज्याला आपण होमगार्ड असं म्हणतो, साधारणपणे स्वातंत्र्यपूर्व काळापासून या गृहरक्षक दलाची निर्मिती ब्रिटिशांच्या काळातच झालेली आहे. 20 ते 35 वर्ष वयोगटातील तरुण तरुणी, 20 ते 35 वर्ष वयोगटातील कोण्याही तरुणाला तरुणीला या दलामध्ये सहभागी होता येतं. ही अट आहे. तो 20 वर्षापेक्षा कमी नाही आणि 35 वर्षापेक्षा जास्त नाही. 20 ते 35 वर्ष वयोगटातील कोण्याही तरुण आणि तरुणीला, युवक आणि युवतीला या गृहरक्षक दलामध्ये सहभागी होता येतं आणि स्थानिक पोलीस दलाला शांतता टिकवण्यासाठी, सुव्यवस्था टिकवण्यासाठी, तिथल्या सुरक्षेला जर काही धोका निर्माण झाला असेल तर ती असुरक्षितता दूर करून त्या ठिकाणी सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी ही गृहरक्षक दलं मदत करीत असतात. अनेकानेक प्रसंगी आंदोलनं, संप, मोर्चे, घेराव अशा प्रसंगी त्या त्या ठिकाणी एक प्रकारची असुरक्षितता निर्माण होते, अडचण निर्माण होते. आंदोलन करणाऱ्यांनाही आंदोलन करण्यामुळं आणि जे आंदोलनात सहभागी नाही आहेत त्यांना सुद्धा या सगळ्या आंदोलन, संप, मोर्चे, त्या गर्दीचा खूप मोठा त्रास होतो, अनेक अडचणी निर्माण होत असतात. अशा वेळी गृहरक्षक दलं त्या ठिकाणी खूप मोठी मदत करीत असतात लोकांना. मग कधी दंगे होतात, कधी जाळपोळ होते, अशा प्रसंगीसुद्धा जीवनावश्यक वस्तूंचा त्या ठिकाणच्या लोकांना पुरवठा करणं, त्यांना दैनंदिन जीवन जगण्यासाठी, त्यांची कार्य पार पाडण्यासाठी सर्वतोपरी सर्व प्रकारचं सहाय्य करण्याचं काम पोलीस यंत्रणेच्या बरोबरीनं ही गृहरक्षक दलं, होमगार्ड्स करीत असताना आपल्याला दिसतात. याशिवाय आपल्या पुस्तकामध्ये NCC नॅशनल कॅडेट कोर छात्रसेना याचाही उल्लेख आलेला आहे. बघा, आपण सैनिकी स्कूलचा पण कधीतरी नाव ऐकलं असेल. वेगवेगळ्या ठिकाणी असतात, जसं सातारा सैनिकी स्कूल आहे. आपल्या आजूबाजूला सुद्धा बऱ्याच ठिकाणी सैनिकी स्कूलची स्थापना केलेली असते. म्हणजे ज्या मुलांना लष्कराची आवड आहे, त्यांना क्रेज आहे, त्याबद्दल आकर्षण आहे, आपणही या राष्ट्राच्या सुरक्षा व्यवस्थेचा एक घटक बनावं पुढं चालून असं ज्या मुलांना वाटतं, त्यांच्या आवडीला दिशा मिळावी, त्यांना जो रस आहे या कार्यामध्ये त्याला पुढे दिशा मिळावी, या दृष्टिकोनातून NCC किंवा छात्रसेना किंवा विद्यार्थ्यांमध्ये किमान शिस्त निर्माण व्हावी, लष्कराविषयी, देशाच्या सुरक्षा यंत्रणेविषयी त्यांच्या मनात आदर निर्माण व्हावा, आवड निर्माण व्हावी, अभिमान निर्माण व्हावा, गौरवाची भावना निर्माण व्हावी, या दृष्टिकोनातून शाळा स्तरावरती किंवा महाविद्यालय स्तरावरती NCC छात्रसेनेची निर्मिती केलेली असते, नॅशनल कॅडेट कोरची निर्मिती केलेली असते. बऱ्याच शाळांमध्ये हा NCC किंवा छात्रसेनेचा ग्रुप असताना आपल्याला बघायला मिळतं. तर ही आहेत निमलष्करी दलं. मग सीमा सुरक्षा दल असेल, तटरक्षक दल असेल, केंद्रीय राखीव पोलीस दल असेल, जलद कृती दल असेल, गृहरक्षक दल असेल किंवा NCC, या सर्व निमलष्करी दलांचा देशाची सुरक्षा करण्यासाठी मदत होतच असते, सहकार्य होतच असते. ठीक आहे, त्यांचा पण देशाच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये, सुरक्षा टिकवण्यामध्ये खूप मोठा वाटा असलेला आपल्याला दिसून येतो. मुख्य म्हणजे शांततेच्या काळामध्ये यांचं महत्त्व खूप आहे. पुढं आपण बघतोय निमलष्करी दलावरती या पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात. संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा, टिपा लिहा, थोडक्यात उत्तरे लिहा, चूक किंवा बरोबर सकारण स्पष्ट करा, या संदर्भामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढे भारताच्या सुरक्षिततेपुढील आव्हाने. बघा, सुरक्षा व्यवस्था तर भारतानं केलेली आहे, पण सुरक्षा व्यवस्थेच्या समोर आव्हानं कोणकोणती आहेत, असुरक्षितता निर्माण करणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या आहेत, तर आपल्या पुस्तकामध्ये 4 आव्हानं दिलेली आहेत भारतीय सुरक्षा व्यवस्थेसमोरील. पहिलं आव्हान आहे पाकिस्तानच्या रूपाने
दुसरे चीनच्या रूपाने, तिसरे अंतर्गत समस्या आणि चौथे दहशतवाद. तर पहिले आव्हान कोणाच्या रूपाने आहे? पाकिस्तानच्या रूपाने आहे. पाकिस्तान आणि आमच्यात नाना तऱ्हेचे प्रश्न आहेत. कोणकोणते प्रश्न आहेत? सीमा प्रश्न आहे, काश्मीरची समस्या आहे, पाणी वाटपाचा प्रश्न आहे. जेवढं राष्ट्र जवळ तेवढे प्रश्न जास्त. आणि घुसखोरीची समस्या आहे. आणि या समस्येवरून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये संघर्षमय परिस्थिती असते आणि भारताच्या सुरक्षा व्यवस्थेसमोरील हे मोठं आव्हानच आहे पाकिस्तानच्या रूपाने. ठीक आहे, याच्यावरती सुद्धा दोन गुणांसाठी प्रश्न विचारले जाऊ शकतात. भारतीय सुरक्षा व्यवस्थेसमोरील आव्हानं थोडक्यात उत्तरे लिहा, चूक किंवा बरोबर ते सकाण स्पष्ट करा. आता कसं विधान येईल? चूक किंवा बरोबर ते सकाण स्पष्ट करा. भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतेच वादग्रस्त प्रश्न नाहीत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतेच वादग्रस्त प्रश्न नाहीत. सांगा उत्तर बरोबर आहे की चूक. अर्थातच 101% हे विधान कसं आहे? वादग्रस्त प्रश्न नाही आहेत म्हणतायत. आपण तर या ठिकाणी एवढी लिस्ट दिलेली आहे म्हणजे हे विधान वरील विधान कसं आहे चूक आहे. बरोबर आहे, कारण अनेक वादग्रस्त प्रश्न आहेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात जे युद्धसदृश्य परिस्थिती नेहमीसाठीच निर्माण करतात आणि कधीकधी तर या प्रश्नांवरून युद्धसुद्धा झालेली आहेत. बरोबर आहे, म्हणून भारत आणि पाकिस्तान यांच्यात एवढे एवढे हे प्रश्न आहेत हे आपल्याला मुद्द्यांच्या स्वरूपामध्ये लिहावं लागतं कोणकोणते प्रश्न भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान आहेत, म्हणून हे विधान चूक आहे. ठीक आहे, दुसरं आव्हान आहे भारताच्या समोरचं चीनच्या रूपाने, कारण भारत आणि चीन यांच्या दरम्यान सुद्धा सीमा प्रश्न आहे. सध्या तर तो ज्वलंत असा आहे असं वाटतं आपल्याला सध्याच्या परिस्थितीवरून जर विचार केला तर. कारण भारत आणि चीन यांच्यातल्या ज्या ठरलेल्या सीमा आहेत त्या भारताला मान्य आहेत. मॅकमोहन सीमारेषा ही भारताला मान्य आहे, पण चीन मात्र त्याच्या स्वातंत्र्यापासूनच ही रेषा मान्य करीत नाही. नव्याने आमच्या मनाप्रमाणे भारत आणि पाकिस्तान चीन यांच्यातल्या सीमारेषा आपण ठरवूया अशी भूमिका नेहमी चीनने घेतलेली आहे. चीन एक अत्यंत आक्रमक विस्तारवादी परराष्ट्र धोरण असणारं असं राष्ट्र आहे आणि त्यामुळं भारत आणि चीन यांच्यामध्ये सुद्धा सीमा प्रश्न आहे आणि ते सुद्धा भारतीय सुरक्षा व्यवस्थेसमोरचं खूप मोठं आव्हान ठरताना दिसतंय. त्याचा आपण प्रत्यक्ष आता अनुभव घेत आहोत. तिसरे दहशतवाद. दहशतवाद फक्त भारताच्या सुरक्षा व्यवस्थेसमोरचं नाही, जगातल्या सगळ्याच राष्ट्रांच्या समोरचं सुरक्षा व्यवस्थेच्या समोरचं मोठं आव्हान ठरताना, ती एक जागतिक समस्या आंतरराष्ट्रीय समस्या ठरताना आपल्याला दिसते आहे. त्यात प्रत्येक राष्ट्राचा वेळ पैसा श्रम वाया जात आहे आणि राष्ट्र तेवढं वेळ पैसा श्रम वाया जाऊ नये राष्ट्रही या दहशतवादामुळं असुरक्षितच वातावरणामध्ये जगत असताना आपल्याला दिसतात. म्हणून दहशतवाद हे सुद्धा एक आव्हान आहे. आणि चौथं, आमच्याच देशात परक्यांकडूनच नेहमी आव्हान निर्माण केलं जातं सुरक्षा व्यवस्थेला नाही, तर देशात सुद्धा अनेक अंतर्गत प्रश्न आहेत, अंतर्गत आव्हानं आहेत ज्यामुळं भारताची सुरक्षा धोक्यात येते, भारताच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो अशी अनेक अंतर्गत प्रश्न आहेत. मग प्रादेशिकता असेल किंवा फुटीरतावादी चळवळी असतील, वांशिक जातीय किंवा आर्थिक असे अनेक प्रश्न असतील, भेद असतील आणि त्याच्यातून टोकाची भूमिका जर घेण्यात आली तर अंतर्गत प्रश्न फारच दाहक बनतो, गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्यामुळं ही चार साधारणपणे भारताच्या सुरक्षा व्यवस्थेसमोरील आव्हान आहेत. एक पाकिस्तानच्या रूपाने, दुसरं चीनच्या रूपाने, तिसरं दहशतवादाच्या रूपाने आणि अंतर्गत अनेकानेक प्रश्नांच्या रूपाने. आता पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे, मानवी सुरक्षा म्हणजे काय.
मानवी सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय हे आपण पाहिलं. मानवी सुरक्षा म्हणजे काय, बघा ही नव्याने उदयाला आलेली संकल्पना आहे. मानवी सुरक्षा साधारणपणे शीत युद्धाच्या नंतर या संकल्पनेचा आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये उदय झालेला दिसतो. याच्यावरती दोन गुणांसाठी टिपा लिहा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मानवी सुरक्षा म्हणजे काय, तर शीतयुद्धाच्या नंतर जगामध्ये अनेक राष्ट्रांनी हा विचार प्रामुख्याने करायला सुरुवात केली की राष्ट्राची सुरक्षा म्हणजे फक्त राष्ट्रांच्या भौगोलिक सीमांचं संरक्षण का, परकीय आक्रमणापासून संरक्षणच का फक्त, तर एवढंच नाही आहे, त्याच्याहीपेक्षा जास्त काहीतरी आहे. मग त्याच्यापेक्षा जास्त काय आहे, तर माणूस केंद्रस्थानी ठेवून राष्ट्राची सुरक्षा म्हणजे राष्ट्रातल्या लोकांची सुरक्षा, लोकांच्या जीवितांची सुरक्षा, लोकांची सर्वार्थानी सुरक्षा, जे माणूस केंद्रस्थानी ठेवून नव्याने जो राष्ट्राच्या सुरक्षेचा विचार केला जाऊ लागला त्याला मानवी सुरक्षा असं म्हणायचं. म्हणजे मानवी सुरक्षेमध्ये केंद्रस्थानी कोण असतं, राष्ट्र नाही, माणूस हा केंद्रस्थानी असतो मानवी सुरक्षेच्या विचारामध्ये. आणि हा विचार प्रत्येक राष्ट्र आजकाल करताना दिसतंय, माणूस केंद्रस्थानी ठेवून नव्याने केलेला रिकाम्या जागेसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण विधान असू शकतंय, नव्याने केलेला राष्ट्रीय सुरक्षेचा विचार म्हणजे मानवी सुरक्षा. कारण राष्ट्राचं रक्षण करतोय आपण, राष्ट्राच्या सुरक्षेचा विचार करतोय म्हणजे शेवटी कोणाचा विचार करतोय, राष्ट्रातल्या लोकांचा, राष्ट्रातल्या माणसांचा. म्हणून मानवी सुरक्षा महत्त्वाची. मग माणूस असुरक्षित कोणकोणत्या कारणाने होतो, फक्त परक्यांचं आक्रमण झालं कीच माणूस असुरक्षित होतो का, नाही, अनेकानेक कारणाने माणसाचं जीवन असुरक्षित होऊ शकतं. बघा अज्ञान, अज्ञानी माणूस सुद्धा असुरक्षितच असतो. अंधश्रद्धा, निरक्षरता, मागासलेपण, अज्ञान असेल, अंधश्रद्धा असेल, निरक्षरता असेल, मागासलेपण असेल, अनारोग्य असेल, आरोग्याच्या अनेक समस्या असतील, अशा कारणांनी माणूस हा असुरक्षित होतो. मग हे जे अज्ञान आहे, अंधश्रद्धा, निरक्षरता, मागासलेपण, अनारोग्य हे घालवून अज्ञानाच्या ऐवजी लोकांना सज्ञानी केलं पाहिजे, अंधश्रद्धेचं निर्मूलन झालं पाहिजे, निरक्षरता जाऊन लोक साक्षर झाले पाहिजेत, मागासलेपण जाऊन लोक प्रगत झाले पाहिजेत, आणि अनारोग्याच्या ऐवजी लोकांना आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आणि या दृष्टिकोनातून जर विचार केला, तशी व्यवस्था निर्माण केली, तर तिला म्हणायचं त्या राष्ट्राने मानवी सुरक्षेचे खूप मोठे प्रयत्न केलेले आहेत. ठीक आहे, मग मानवी सुरक्षेच्या समोर कोणकोणती आव्हानं आहेत, मानवी सुरक्षा म्हणजे काय आपण पाहिलं, आव्हानं काय काय आहेत. एक तर ही आव्हानच आहेत मानवी सुरक्षेच्या समोरची, निरक्षरता असेल, अंधश्रद्धा असेल, मागासलेपण असेल किंवा अनारोग्य असेल. दोन प्रकारच्या आव्हानांचा उल्लेख तुमच्या पुस्तकात दिलाय. एक दहशतवाद, याच्यावर सुद्धा चूक की बरोबर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. दहशतवाद हा मानवी सुरक्षेला असणारा खूप मोठा धोका आहे असं विधान विचारलं जाऊ शकतं. आणि हे विधान कसं आहे, 100% करेक्ट आहे, बरोबर आहे. वरील विधान कसं असणार आहे, बरोबर असणार आहे, कारण मानवी सुरक्षेला असणारा दहशतवाद हा धोका आहे. कारण दहशतवादाचं लक्षच कोण असतात, सर्वसामान्य निरपराध, ज्यांचा अपराध काही नाही आहे, ज्यांचा काही संबंध नाही प्रत्यक्ष, असे जे लोक असतात त्यांना लक्ष्य केलं जातं दहशतवादामध्ये. एक प्रकारच्या दहशतीचं, भीतीचं
वातावरण निर्माण केलं जातं, त्यांचं जीवित सर्वसामान्य लोकांचं धोक्यात येतं आणि अशा वातावरणामध्ये जीवन जगत असताना फारसा लोकांचा विकास होऊ शकत नाही आणि म्हणून मानवी सुरक्षेला दहशतवाद हा खूप मोठा एक धोका आहे आणि तो धोका नाहीसा करण्याची गरज आणि ते धोका नाहीसा करण्याचं एक फार मोठं आव्हान मानवी सुरक्षेसमोरचं प्रत्येक देशाच्या समोर आज असल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण ती एका दुसऱ्या देशाची समस्या नाहीये, दहशतवाद ही खूप मोठी आंतरराष्ट्रीय समस्या असलेली आपल्याला दिसून येते आणि तिच्यावर मात करण्याचं, तिच्याशी दोन हात करण्याचं प्रयत्न आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये प्रत्येक राष्ट्र करताना आपल्याला दिसतंय. दुसरं आहे पर्यावरणाचा ढासळणारा समतोल, प्रदूषण हे सुद्धा मानवी सुरक्षेसमोरील खूप मोठं आव्हान आहे. कारण त्यातून पर्यावरणाचा ढासळणारा समतोल असेल, प्रदूषण असेल, यातून अनेक अनारोग्याच्या समस्या निर्माण व्हायला लागलेल्या आहेत. जसं एड्स आहे किंवा इबोला किंवा डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाइन फ्लू आदी आदी, आणि आता सध्या कोविड या महामारीनं सगळ्या जगाला त्रस्त केलेलं आहे. हे जागतिक संकट आहे, सगळ्या जगावर आलेलं संकट आहे. मागे 2 वर्षापूर्वी आफ्रिका खंडात इबोलासारखी महामारी आलेली होती, पण ती एका विशिष्ट क्षेत्रापुरती मर्यादित राहिली आणि त्यामुळं जगभरात या समस्येला तोंड द्यावं लागलं नाही फारसं, ठीक आहे. पण अशा अनेक समस्या आहेत आरोग्याच्या संदर्भातल्या, ज्यांनी मानवी सुरक्षेला खूप मोठा धोका निर्माण केलेला आहे आणि ज्याच्या विरोधात त्या त्या देशाच्या सरकाराला युद्ध पातळीवर इतर सगळी कामं विकासाची सोडून प्रयत्न करावे लागत आहेत, ठीक आहे. तर मानवी सुरक्षेला या पद्धतीने धोका निर्माण होत असतो आणि मानवी सुरक्षेसमोरचं त्या देशाच्या समोरचं ती आव्हानं बनत असताना आपल्याला दिसतात. याच्यावर मानवी सुरक्षेला असणाऱ्या आव्हानावरती टिपा लिहा, चुकीबरोबर ते सकारण स्पष्ट करा, उत्तरे लिहा, संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. जसं मानवी सुरक्षेसमोरची आव्हानं अज्ञान, अंधश्रद्धा, निरक्षरता, अनारोग्य आणि एड्स, इबोला, डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाइन फ्लू, कोविड-19 आदी आदी सारखी जी आजार आहेत, ज्या महामाऱ्या आहेत, त्या मानवी सुरक्षेच्या समोरची आव्हानच ठरत असताना आपल्याला दिसतात, ठीक आहे मुलांनो. आज आपण निमलष्करी दल, भारताच्या सुरक्षिततेपुढील पुढील आव्हाने, मानवी सुरक्षा आणि मानवी सुरक्षेला असणारी आव्हानं या संदर्भामध्ये माहिती पाहिलेली आहे. या ठिकाणी आपलं राज्यशास्त्राचं 3रं प्रकरण भारताची सुरक्षा व्यवस्था संपलं. प्रथम सत्राला राज्यशास्त्राची 3 प्रकरणं आहेत आणि इतिहासाची 5 प्रकरणं आहेत, ठीक आहे. पुढच्या तासिकेला आपण इतिहासाच्या 3ऱ्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. हॅव अ नाईस डे.